यादवराव तासगावकर महाविद्यालयाच्या संघर्षाचा आज होता 27वा दिवस. कर्मचाऱ्यांपाठोपाठ आता कंत्राटदार संघर्षात उतरले. 28 लाखाची रंगरंगोटी आणि 8 लाखाची मजुरी दिली नाही म्हणून कंत्राटदार गेला कोर्टात. नेरळ पोलीस ठाण्यात झालाय गुन्हा दाखल. 12 तारखेला आहे सुनावणी. अटकपूर्व जामिनीसाठी सुरू आहे तासगावकरांची धावपळ. यादवराव तासगावकर महाविद्यालयाच्या संघर्षाचा आज 27वा दिवस होता. तासगावकर कर्मचाऱ्यांना वेतन देत नाहीत त्यासाठी संघर्ष सुरू आहे आणि तो संघर्षही टिपेला पोचलाय. तासगावकर म्हणतायत की संप बेकायदेशीर आहे, पण आम्ही दुसरी बाजू शोधण्याचा प्रयत्न केला तर भलताच प्रकार समोर आला. या महाविद्यालयाचे आकर्षण वाढवण्यासाठी रंगरंगोटी करण्यात आली होती. या नव्या रूपाने विद्यार्थी फसले होते, ॲडमिशन झाली होती आणि तासगावकर उल्हासनगरच्या पेंटिंग कंत्राटदाराचे पैसे देणे विसरले होते. 1-2 लाख नाही तर तब्बल 28 लाखाची रंगरंगोटी आणि 8 लाखाची मजुरी ते देत नव्हते. तो कंत्राटदार मागून थकला आणि शेवटी त्यांनी पोलीस कंप्लेंट केली. व्हायचं तेचसुद्धा झालं. खोट्याच्या माथी गोटा बसला. नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि 12 तारखेला अलिबागच्या न्यायालयात सुनावणी आहे. अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. तासगावकर साहेब, तुम्हाला जामीन मिळेल, उद्या सगळं ऑल वेल होईल, पण अंगावर उडालेले शिंतोडे मात्र तुम्हाला शोभणार नाहीत. शिक्षण क्षेत्रातले तुम्ही सम्राट आहात. तुमचे राज्य अबाधित जर ठेवायचे असेल तर संघर्षावर उपाय शोधायलाच लागेल. तुम्ही तो शोधालही किंवा शोधलेला असेलही तर वेळ दौडू नका. विद्यार्थी हतबल झालेत, त्यांच्या भवितव्याचा विचार करा. सहसमाचारची भूमिका तीच आहे जी काल होती. एक पाऊल व्यवस्थापनाने पुढे टाकावे, एक पाऊल संघर्षकर्ते पुढे टाकतील, मात्र कोंडी फुटायलाच हवी. सहसमाचार करता रवी ठांगे, नेरळ.